सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थापना ज्यावेळी 7 तारखेला झाली गेल्या 6 जूनला, तेव्हापासून तिथं जे अतिक्रमण आहे वगैरे काय काय आहे त्याची मागणी, ते अतिक्रमण लवकरात लवकर हटवं याची मागणी आम्ही गेल्या 29/6/2022 नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय यांना सर्वांना निवेदन आम्ही दिलेले आणि त्यांना आम्ही तारीख सांगितली ती 5/7/2022 हे अतिक्रमणे हटवावे, अतिक्रमणं काढून घ्यावे आणि मूर्तीपासूनच्या 50 मीटर अंतरापर्यंत अतिक्रमण हे करता येत नाही आणि तिथलं अतिक्रमण लवकरात लवकर काढून घ्यावं अशी आमची मागणी होती। त्याच पद्धतीनं जत नगरपालिका प्रशासनानं हे नगरोत्थान फंडातून जत शहरातील 4 चौक सुशोभीकरणासाठी घेतलेले आहेत, त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज चौकी आहे आणि तो तिथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवून प्रशासनानं तिथील चौक सुशोभीकरणाचं काम लवकरात लवकर हाती घ्यावं व तसेच जत शहरातील मूर्तीच्या समोरील बाजूसच जे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे 50 वर्षापूर्वीचं उद्यान होतं तिथली दुरावस्था जर आपण बघितली तर आता तुम्ही इथं बघू शकताय कसं कसं काय काय दुरावस्था इथली, तर काही नुसतं बगीचा इथला गायबच झालेला आहे, उद्यान तर इथलं गायबच आहे। त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर या दोन्ही ठिकाणचं अतिक्रमण हटवून ती जागा मोकळी करून घेऊन तिथं चांगलं उद्यान करून घ्यावं व चौक सुशोभीकरणाचं काम लवकरात लवकर करून घ्यावं ही अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी 5/7/2022 नाही पूर्ण झाली तर 6 तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही आम्ही दिलेला आहे। 5 तारखेपर्यंत पाहूयात त्यांनी काय करते, नसेल तर आम्ही 6 तारखेला रस्ता रोको आंदोलन हे करणार आहोत।